तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा भेटलोय नवीन ब्लॉग मध्ये. आणि ब्लॉग आहे आपला, आपण जाणार आहे अक्षय मात्रेच्या लग्नाला. अक्षय मात्रे चंदाची आई बाबा निगरी का सर बोलविला मग सुषमा डोल्यावर शोभत चष्मा. तर जाणार आहे, कारण आता हल्दीला जायला जमला नाही, लग्नाला गेलो नाही, तरी घरी येऊन मारील. त्याच्यामुळे आपल्याला जावंच लागेल. सो आणि ब्लॉग एडिट करणार आहे मी जरा वेगळ्या पद्धतीने. हा ब्लॉगची शूटिंग करणार आहे जरा वेगळ्या पद्धतीने करणार आहे. कशी करणार आहे ते हिडन करणार आहे एकदम. तर तुम्हाला बघा तुम्ही शूटिंग मी कशी करतो, जेणेकरून समोरच्याला न समजता मी शूटिंग करणार आहे. सो ब्लॉगला नक्की बघत राहा. ओके, तुम्हाला बोलल्याप्रमाणे आपण हिडन कॅमेऱ्याची शूटिंग चालू केली. हिडन कॅमेरा म्हणजे कॅमेरा आपलाच फक्त एवढाच का समोरच्याला न समजता आपण ती शूटिंग करणार आहे. तर तुम्हाला बघायला भेटले 4-5 डान्सर. आपण याच्या आधीच तो सगळा फंक्शन होऊन गेला होता. आपली लेट एंट्री झाली आहे बघा. चालला आपला दादा डान्सर, दुसरी ताई चालली आपली डान्सर, आणि पब्लिक पण येतो त्याच्यामध्ये. बघा तिसरी ताई आली आपली डान्सरच आहे. मनात भावना तर अशा आल्या का माणसं कमी आणि डान्सर जास्त होतं, पण आतमध्ये एंट्री मारतात समजला का भरपूर पब्लिक आहे. दोन काकांच्या फोकसमधून अक्षय मात्र फोकस करण्याचा लय प्रयत्न केला, पण काकांचा फोकस काही बाजूला झाला नाही. त्याच्यामुळे कॉमनली आपल्याला थोडासा जाल बघायला भेटला. आता तुम्ही परत बोलाल का यो एरियासारखी खालच्या कला शूटिंग घेतो, पण तुम्हाला सांगून देतो हिडन कॅमेरा ब्रो, हिडन कॅमेरा. आता विचार पडला असेल का तो काय बोलतो. तो माझा मित्र प्रेम मात्रे, आम्ही दोघं एकत्र ड्युटीला असतो. तर त्याचा म्हणणं असा होता का इथला आटपल्या कुठे तू मला घेऊन चल आणि तिथं रस्त्याला माझ्या कामावर येऊन सोड, म्हणजे कसं माझी शेल वाचल. कारण ते शेल माझ्या भरपूर झालेले आहेत, कारण तर माझ्या पण 8 शेल झाल्यात आणि त्याच्या पण 8 शेल झाल्यात. तो माझ्या पुरं जायल्याची भीती होती म्हणून त्यांनी मला सोडायला सांगितला. त्याला सोडता सोडता मागं फॅन्स येऊन राहिलं, पण नक्की मी तोच आहे का हे गवसता गवसता त्यांना उरून झाली. शेवटी त्यांनी मला गवसला का हा तोच आहे आणि माझ्या जोडीला सेल्फी काढून ते निघून गेलं. अक्षयच्या रॉयल एंट्रीच्या आगीचा धूर पण गेला नव्हता, तर पब्लिक सगळी जेवाला पळाली. पळून गेलेली पब्लिक जेवता जेवता अक्षयची प्री वेडिंग शूटच्या व्हिडिओ आणि पिक्चर अपलोड व्हायला सुरुवात झाली. तिकडे स्क्रीनवर अपलोडिंगला सुरुवात झाली, तरी पण माझा कॅमेरा फोकस करून अक्षय मात्रेला धरला होता. अक्षय मात्रेची बॅक साईड घेऊन पण माझा मोबाईल लय खुश होता. त्याची खुशी बाजूला ठेवून माझा मोबाईल थोडासा राईट साईडला सरकवला आणि स्क्रीनवर तुम्हाला दाखवतो प्री वेडिंग शूट त्यांनी कशी केली होती. अक्षय तर ऑलरेडी हिरो आहेच, पण वहिनीला पण हिरोईन बनवल्याशिवाय तो गपचूक राहणार नाही. आणि दोघांची प्री वेडिंग शूट चालू झाली. बघा एक नंबर त्यांची प्री वेडिंग शूट चालू होती, पण त्यांच्या बॅकग्राऊंडला धावणारी ट्रेन बघून मला चल छैया 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 चल छैया 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 या गाण्याची फिलिंग आली. ही फिलिंग माझ्या मनात होतीच तर कहाणीमध्ये ट्विस्ट आला. अक्षय आपला दरीत पडला, दरीत पडला जो जवळपास खालच्या टोकाला पोहोचला, तरी पण वहिनी वरतीच धावत होती. वहिनी धावते 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 अक्षय पडतो पडतो वटवागला ओला करीत अक्षय चाललाय खाली आणि वहिनी पडल्या. इथं आपण शिकत झालो हशी मजाकचा भाग नाही. आपला कॉमेडी चॅनल आहे म्हणून आपण हसतोय, पण अक्षय मात्र यूट्यूब चॅनलवर तुम्हाला प्रॉपर व्हिडिओ बघायला भेटेल, लय भारी आहे, नक्की बघा. माझ्या आत्याच्या पोरीचे मिस्टर समोर बसलं होतं. मी त्यांची शूटिंग घेतो एकदा बघितलं त्या एकचकन, पण त्यांना काही समजलं नाही आणि मी पण त्यांना काही दिसलो नाही व्यवस्थित. तोंडाजवळ एकदम कम्प्लीट मोबाईल ठेवला होता. शेवटी शेवटी बघला कडक स्माईल के साथ दादू साता जवळ येईल. मायरा पण जोडीला आहे, छोटू पण आहे. मायराचा दात बघा ना, दात दाखवाचा विषय काढल्या कुठे मायरा तिकडेच बघायला लागली. तरी मी विचार करीतच होतो अक्षयचा लगीन ना सॅमी ने असा होणारच नाही. अग सुषमा तुझ्या डोल्याला शोभतोय चष्मा, सॅमीनी मारली कल्टी. फायनली सॅमीनी बघितला, सॅमी येऊन बसला. जोडीला रूपांश पण होता, पण मी शूटिंग करता हे मला दाखवून द्यायचा होता, कारण तो हिडन कॅमेरा हिडन कॅमेरा. अरे पण कायचा हिडन कॅमेरा, चाबऱ्या रूपांशने बरोबर ओळखला का यो शूटिंग करतं म्हणून. रूपांशने माझा भांडा फोडला यो शूटिंग करतं म्हणून. सॅमीची स्माईल टॉप पण कमी झाली आहे. तिरका तिरका एकदम लाजत लाजत कॅमेऱ्यात बघायला लागला. त्याला समजला का भाई शूटिंग करतो, प्रेमचा काही विषयच नाही. ते त्याच्या त्याच्या धुंदीमध्ये होता. शेवटी सॅमी हसला हसला ना सॅमीने आपला कारला मोबाईल केली ब्लॉगिंग चालू ना. पहिला प्रश्न मला विचारला का अक्षय तुझा कोण, तू कुठल्या नात्याने इथं आलाय. तर त्याच्यासाठी मी सांगितलं का अक्षय माझा म्हणजे खास जुना दोस्त. तुम्हाला एक फोटो दाखवतो बघा आमचा जुना. यो बघा फोटो, यो फोटो आमच्या ट्रिपानिंगाचा त्या टायमाचा फोटो आहे ना. तुम्ही बोलाल ह्योच फोटो का टाकला. तर यो फोटो टाकायचा कारण म्हणजे एक तंगडी दोघं बिलागलो होतो काहीतरी युनिक म्हणून हा फोटो मी टाकलेले. असं दुसरं भरपूर माझ्याकडे फोटो येईन जुनं जुनं, ते त्याच्याकडे पण नसतील. पण ही व्हिडिओ बघल्यानंतर ते फोटो तू माझ्याकडे मागणार आणि मी ते फोटो त्याला देणार नाही. फोटो द्यायचा झाला तर बोलाल मला एक एक फोटोचे एवढे एवढे चार्जेस लागतील. आहे तुझी मेहनत आहे ना, तुझा ब्लॉग नेहमीच बघतो आम्ही.
आता तुझी गाडी ढोकली होती, मला अक्षरशः दुःख झाला होता. तुम्ही ब्लॉग बनवला, माझा पण एक कॉपरा उडवला होता. आता दोघांची आमची जुगलबंदी चालू आहे, त्याचा कॅमेरा माझ्यावर, माझा कॅमेरा त्याच्यावर. हे फोकस फोकस. शामी त्याच्या ब्लॉगची शूटिंग घेतो, मी माझ्या ब्लॉगची शूटिंग घेतो, बाजूला रुपांश बघला होता, बाजूला राहुल पण त्याच्या ब्लॉगची शूटिंग घेत होता. तेवढ्यात तिथं पोरं आली, पोरांना शामीने लगेच धंद्याला लावली आणि आईस्क्रीम आणायला सांगितली. शामी आपल्याला थोडक्यात आईस्क्रीमची माहिती देत होता, ती माहिती आपण ऐकून घेतली आणि आईस्क्रीम खायला कचाकच सुरुवात केली. आईस्क्रीम फिस्त करून झाली. तुला एक सांगू का, आधी पण हळदीला गेला जाम सोय होते, म्हटलं तर खरं जाम देते, पण काय माहितीये का, माग लोक उभी राहते ते खाचं वांद होत. नाही असा कसा रुपांश, रुपांश झाला टिंगल उडत रे, लय चापतो रे रुपांश. टिंगल म्हणजे तो अकेल कोणला टिंगल उरवाला, पका खा. बोल बघू, बोल बघू आई, लागत का एवढा बोल ना. रुपांचा काम जोरावर होता, रुपास रपारप आईस्क्रीम खात होता. बाजूला सॅमीचा कॅमेरा चालू होता, इकडे राहुलचा कॅमेरा चालू होता. दोघांना मी सजेशन देत होतो का तिघाही तीन कोपऱ्याला राहू आणि जे शूटिंग करायला कॅमेरामॅन आलं त्यांना आपण घरी आकलून देऊ, कारण तर आपली शूटिंग मेन शूटिंग आहे, त्यांची काय शूटिंग होत राहील, आपली चॅनेलवर शूटिंग पडली पाहिजे. ह्यो आपला पंकज म्हात्रे, पंकज म्हात्रेला आपण समजून दिला नाही का त्याची शूटिंग चालू आहे, जेव्हा तो बघल तेव्हा त्याला समजेल का त्याची शूटिंग केली टोल्यानी. लगेच बाजूकडून एंट्री झाली गिरीश म्हात्रे, अक्षयच्या मोठ्या भावाची, आज आपला खास दोस्त एकदम. तो बोलतो रात्री का नाही आलास, बोली एकटाच मला आईने नाही पाठवला, त्याच्यामुळे मला नाही जमला यायला, आईचा शब्द मोडला तर कसा आहे थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. फायनली स्टेजवर पोहोचलो, स्टेजवर पोहोचलो तर जाम व्यस्त असलेला अक्षयने आपल्याकडे लक्ष देऊन एकदा हात दिला. थोडासा सत्कार झाला, सत्काराचा कार्यक्रम आटपून परत मी पोहोचलो स्टेजवर. सॅमी आपली शूटिंग घेत होता, बाजूला अक्षय आपला होता, मधीन रावल्याचा आडवा डोका येत होता, तरी पण बाजूला सरकून अक्षयची शूटिंग मी घ्यायला लागलो. नॉर्मली शूटिंग घेतली, त्याच्या समोर काही शूटिंगला गेलो नाही. भटजी बुवा कोकलून कोकलून सांगत होता का आपल्याला मंत्र बोलायचे, तुम्ही खाली बसा, पण अक्षय फोटो काढण्यात व्यस्त होता. शेवटी भटजी बुवा आपला डोका कांदला लागला, त्याला वैतागाला भटजी बुवा उठून चालला होता, त्यांना सोयराई बसवली आणि शेवटी शेवटी आता काय करणार, शेवटी भटजी पण बसला. अरे तो सांगतो का, अरे एकदांचा घ्या पटापट मंत्र बोलून घ्या, नंतर फोटो काढा. तर शेवटी अक्षयने पटापट फोटो काढून घेतला आणि त्याच्या पुढच्या विधीला सुरुवात केली. लहानपण काय असतो ते मोठा झाल्यावर समजला, कारण तर तिकडे रुपांश व मास्ते चुंबरी पडली होती, चुंबरी जोन गाल वरतो, कोणी काय वरतो, कोणी काय वरतो, तर कोणी काय वरतो, जवळपास त्याला चिंधून चिंधून हैराण केला होता. फायनली जेवायला गेलो, जेवायला गेलो तर बघता होता काय सगळं कॅटरर्सवाला आपल्या घरी आली होती सगळी पोरा फोटो काढायसाठी, खास आपले फॅन्स आहेत कसाऱ्यावरची. त्यांना बघून मला आनंद झाला आणि मला बघून त्यांना आनंद झाला. असा करीत शेवटी जेवायला बसलो, हिडन कॅमेरा आपला चालूच होता, प्रेम गचागच घास मारीत होता, रावल्या तिकडे काहीतरी विवाहरीत होता. सगळं आपलं फॅन जेवायला बसलं होतं, ते बोलतात 2 मिनिटं तरी माझ्या जोडीला बस. शेवटी मी त्यांचे तोंडा बघत बसलो, एक बोलतो गुलाबजामुन का, त्यांना बोललो मी गुलाबजामुन खाऊन लो. असा करून आम्ही बाहेर एंट्री मारली. सगळे ब्लॉगर आपापल्या ब्लॉगिंगची एंडिंग करीत होतो, सो मी पण बाहेर निघलो. सो आता ब्लॉगची एंड करतो आम्ही इथंच. आता ब्लॉग कसा केलाय तो तुम्ही बघितलाच, आता नवीन पद्धतीत जरा केलाय, सगळी जण कशी बोलत चालत करतात, आपण जरा वेगळ्या पद्धतीत करू, सगळी त्यात त्याच करतात म्हणून आपण पण त्याच कारणाबरोबर वाटत नाही, त्याच्यामुळे जरा वेगळ्या पद्धतीत केलेले. आवडला असेल तर कमेंट करून सांगा, नसेल आवडला तर सांगा, लगेच डिलीट मारून टाकतो. ओके, सो बाय बाय. हा आपला नवीन ब्लॉगिंग चॅनल आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शॉर्ट व्हिडिओ कॉमेडी आपल्या दुसऱ्या चॅनलवर असतात.